भारत के भाग्य विधाता मतदाता भाइयों एवं बहनों, आप सबको नरेंद्र मोदी के नमस्कार। आपका वोट सिर्फ किसी को पराजित करने के लिए नहीं है, आपका वोट भारत के भाग्य को बदलने के लिए है। लोकतंत्र की मांग है हम जाति बिरादरी से ऊपर उठें, संप्रदायवाद से ऊपर उठें, सबका साथ सबका विकास। और मैं कहता हूं आपने शासक बहुत देख लिए, एक बार एक सेवक को आजमा करके देखिए। मैं आज हिंदुस्तान के हर गली मोहल्ले में हर मतदाता से मैं खुद के लिए वोट मांगने आया हूं कि आप कमल के निशान पर बटन दबाइए, आपका वोट सीधा सीधा मुझे मिलने वाला है। और मैं आपको भरोसा देने आया हूं कि मैं आपके सपनों को पूरा करने में कोई कसर नहीं छोड़ूंगा। फिर एक बार आपको मैं मतदान करने के लिए प्रार्थना करता हूं। लोकतंत्र विजयी हो, भारत विजयी हो, भारत माता की जय। भारत के भाग्य विधाता, आप सबको नरेंद्र मोदी के नमस्कार। लोकतंत्र की मांग है हम जाति बिरादरी से ऊपर उठें, संप्रदायवाद से ऊपर उठें, सबका साथ सबका विकास। और मैं कहता हूं आपने शासक बहुत देख लिए, एक बार एक सेवक को आजमा करके दे। लोकतंत्र विजयी हो, भारत विजयी हो, भारत माता की। चुकाओगे, मेरा अंबर मुझसे पूछ रहा कब अपना फर्ज निभाओगे। मेरा वचन है भारत माँ को, मेरा वचन है भारत माँ को, तेरा शीश नहीं झुकने दूंगा। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा। की बार मोदी सरकार। हिंदुस्तान के नौजवान को अब जातिवाद का जहर कोई पिला नहीं सकता है। हिंदुस्तान के नौजवान को कौमवाद का जहर कोई पीला नहीं सकता है। इस देश का जवान एक ही भाषा समझता है, एक ही मंत्र का जाप करता है, एक ही सपने की आराधना करता है। वो मंत्र है, वो सपना है।
अनिल आत्माराम धापसे, प्रभाग क्रमांक 11A मधून उभा आहे. भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ युतीचा एक संयुक्त उमेदवार म्हणून माझी निवड पक्षाने मला केलेली आहे. शंकरनारायण महाविद्यालयामध्ये मी गेली 16 वर्षापासून प्राध्यापक ह्या पदावर कार्यरत आहे आणि ह्या पदावर कार्यरत असल्यामुळे आसपासचा जो परिसर आहे प्रभाग क्रमांक 11 असंख्य वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि क्रीडा क्षेत्राशी मी निगडीत आहे. त्यासोबतच मी NSS राष्ट्रीय सेवा योजनाचा प्रमुख असल्यामुळे ब्लड डोनेशन, त्यासोबत मी याच्यात वोटर आय डी कॅम्पेन, डेंग्यू वगैरे ह्या वेगवेगळ्या विषयावर रॅली काढणं, वाहतुकीची व्यवस्था करणं हे सर्व 16 वर्षापासून मी सतत काम करत आहे. गेली 10 वर्षापासून मी आझाद शत्रू सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष ह्यामार्फतसुद्धा मी सामाजिक कामामध्ये लोकांशी निगडीत असतो वगैरे. आणि आझाद शत्रूमार्फत मी भरपूर कामं ह्या प्रभागामध्ये केलेली आहे आणि जनतेने मला संधी दिली तर त्या संधीच्या मध्ये मी निश्चितच प्रभाग क्रमांक 11 एक विविध योजना आणण्याचा विचार आहे. त्यामध्ये सर्वात देखील सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते ग्रंथालय नाही ह्या प्रभागामध्ये. हा प्रभागामध्ये जवळपास 37,000 लोक राहतात आणि 22,135 वोटर आहेत. पण इथं चांगलं ग्रंथालय नाही, वाचनालय नाही, आरोग्याच्या अनुषंगाने काही सोयीसुविधा नाहीत आणि त्यासोबत एक चांगलं सुंदर गार्डन नाही आहे. हे जे सिनियर सिटीजन आहे त्यांच्यासाठी एक जी व्यवस्था पाहिजे, विरंगुळा सेंटर, ही व्यवस्था नाही. तर ह्या अनुषंगाने माझा विचार आहे की मला समजा लोकांनी निवडून दिलं तर ह्या सगळ्या गोष्टी मी इथं तुमच्या प्रभागामध्ये निर्माण करण्यासाठी किंवा त्या आणण्यासाठी प्रयत्न करेन. आणि त्या भारतीय जनता पार्टीने मला फार चांगली संधी दिलेली आहे. ह्या संधीने लोकांनी अगर मला समजा निवडून दिलं तर निश्चितच ह्या प्रभागाच्या विकासामध्ये आमच्या प्रभागाच्या चारही उमेदवारांकडून फार चांगल्या पद्धतीनं कामं आम्ही करण्याचं आश्वासन देतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला सकाळी 7:30 ते 5:30 दरम्यान मतदान होणार आहे. ह्या मतदानामध्ये भारतीय जनता पार्टीच्या 4 उमेदवाराला ABCD बहुमताने निवडून द्यावं ही मी सर्व जनतेला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी हेमांगी विशाल पाटील, येणाऱ्या मीरा भांजर महानगर पालिका निवडणूक 2017 प्रभाग क्रमांक 11 भारतीय जनता पार्टीची उमेदवार आहे. माझ्या प्रभागातील लोकांच्या आरोग्यासाठी आरोग्य केंद्र आणि मिनी हॉस्पिटल करून देण्याचा प्रयत्न करीन. महिलांसाठी आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करून त्यांना स्वावलंबी योजना महानगरपालिकेतून मंजूर करू. स्वच्छता अभियान अंतर्गत टॉयलेट आणि प्रसाधनगृह बनवून देऊ. महिलांच्या सुरक्षांसाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी CCTV लावून देऊ. येणाऱ्या 20 तारखेला कमळाच्या समोर बटन दाबून मला आणि माझ्या प्रभावातील सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा. नमस्कार प्रिय मतदाता भाइयों और बहनों, मैं स्वप्नाली संजय साध्वी मीरा भाईंदर महानगर पालिका प्रभाग क्रमांक 11 की उम्मीदवार हूँ. मैं इंद्रलोक वेलफेयर एसोसिएशन की उपाध्यक्षा, साई बचत गट की अध्यक्षा, महाई सेवा संस्था की संचालिका, स्वामी विवेकानंद बंगाली समाज मंडल की महिला सचिव, ऐसे अनेक पदों पर कार्यरत हूँ. मैंने विद्यार्थियों के लिए तथा नागरिकों के लिए पासपोर्ट, आधार कार्ड, पैन कार्ड, रहवासी प्रमाण पत्र, विवाह दाखिला, टैक्स ट्रांसफर, ऐसे प्रतिवर्ष शिविरों का आयोजन कर रही हूँ और मार्गदर्शन शिविरों, GST पर मार्गदर्शन, पंतप्रधान मुद्रा योजना, रक्तदान शिविर, दंत चिकित्सा, तो मोतीबिंदु शिविर तथा राजीव गांधी आरोग्य योजना के अंतर्गत जरूरतमंद लोगों को अलग अलग हॉस्पिटलों के माध्यम से मदद निधि की सहायता दिलाने का पूरा प्रयास किया है. आने वाले 20 अगस्त को कमल के सामने बटन दबाकर मैं और मेरे प्रभाग के सभी प्रतिनिधि को आप बहुमतों से विजयी कीजिए. आप क्या चाहते हैं, सिर्फ प्रभाग का विकास या पूरा मीरा भाईंदर का विकास? अगर आप पूरे मीरा भाईंदर का विकास चाहते हैं तो इस बार पूरे बहुमतों से भारतीय जनता पार्टी को बहुमतों से विजयी कीजिए और इस प्रभाग के साथ में मीरा भाईंदर का विकास कीजिए. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी शैलेश केशनाथ पाटील,
येणाऱ्या 2017 मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा मी उमेदवार आहे. माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक जगन्नाथ पांडुरंग पाटील व माझे वडील केसनाथ जगन्नाथ पाटील उर्फ बादशाह हे माझे उपसरपंच व माझे नगरसेवक होते. मी जास्त बोलत नाही, मी करून दाखवतो. मैं सामान्य जनता की तकलीफ खुद उन तक पहुँच कर दूर कर सकूँ, इसलिए मुझे आपकी साथ की ज़रूरत है. जो काम इतने वर्षों से नहीं हुए मैं आपके माध्यम से पूरे करने की कोशिश करूँगा. आने वाले 20 तारीख को कमल के आगे का बटन दबाकर सभी उम्मीदवारों को आपकी सेवा का अवसर दें. जय हिंद, जय महाराष्ट्र. मीरा भाईंदर महानगर पालिका के चुनाव के लिए प्रभाग क्रमांक 11 से भारतीय जनता पार्टी के उम्मीदवारों को चुनने के लिए मतदान ऐसे करें. मतदान केंद्र पर आपके सामने 3 मशीनें होंगी. आपका मतदान 4 जगहों के लिए होगा, मतलब प्रभाग 11 अ और प्रभाग 11 ब और प्रभाग 11 क और प्रभाग 11 ड. चारों ही जगहों के लिए ईवीएम मशीन के रंग भिन्न भिन्न होंगे. जैसे प्रभाग 11 अ सफेद, प्रभाग 11 ब गुलाबी और प्रभाग 11 क पीला और प्रभाग 11 ड नीला. प्रभाग क्रमांक 11 अ का मतदान करने के लिए पहली ईवीएम मशीन में सफेद पट्टे पर तीसरा बटन दबाकर आपके अपने सुनील धापसे सर को अपना मत रूपी आशीर्वाद देकर प्रचंड बहुमत से विजयी बनाएं. प्रभाग क्रमांक 11 ब का मतदान करने के लिए दूसरी ईवीएम मशीन में गुलाबी पट्टे पर एक नंबर बटन दबाकर आपकी अपनी चहेती हेमांगी पाटिल को अपना मत रूपी आशीर्वाद देकर प्रचंड बहुमत से विजयी बनाएं. प्रभाग क्रमांक 11 क का मतदान करने के लिए दूसरी ईवीएम मशीन में पीले पट्टे पर 5 नंबर बटन दबाकर स्वप्नाली संजय सालवी को अपना मत रूपी आशीर्वाद देकर प्रचंड बहुमत से विजयी बनाएं. प्रभाग क्रमांक 11 ड का मतदान करने के लिए तीसरी ईवीएम मशीन में नीले पट्टे पर 7 नंबर बटन दबाकर शैलेश पाटिल साहब को अपना मत रूपी आशीर्वाद देकर प्रचंड बहुमत से विजयी बनाएं. द का मतदान करने के बाद बजर बजेगा. इसका मतलब आपकी चारों ही जगहों के लिए मतदान प्रक्रिया पूरी हुई. प्रभाग क्रमांक 11 से भारतीय जनता पार्टी के चारों उम्मीदवारों को प्रचंड बहुमत से विजयी करके अपने प्रभाग को स्वच्छ, सुंदर व सभी सुविधाओं से लैस बनाने के लिए हमारी मदद करें, ये हम आपसे विनंती करते हैं. धन्यवाद. सबका साथ सबका विकास. अब की बार जनता की सरकार. पल पल बढ़ती महंगाई को, चोरी की एक एक पाई को, काले धन की परचा. नमस्कार. भारतीय जनता पार्टी चे महासचिव म्हणजे मीरा भाईंदर शहराचे जिल्हा महासचिव श्री संजय साळवी सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी थोडासा संवाद करणार आहोत. नमस्कार सर. यापूर्वी तुम्ही कुठल्याही पदावर नव्हतात, म्हणजे आता सध्या तुम्ही एक खूप मोठ्या पक्षाचे एक उमेदवार, 4 उमेदवारांसाठी तुम्ही काम करतायत, त्यांचं पॅनल निवडून येण्यासाठी तुम्ही बरंच कष्ट करतायत प्रभाग क्रमांक 11 आणि आम्हाला हे विचारायचं आहे की यापूर्वी तुमच्याकडे कुठलंही पद नसताना देखील तुम्ही बऱ्याच सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये अग्रेसर होतात, ते कुठल्या कुठल्या जरा जनतेला पण ऐकायचं आहे. जसं मी यापूर्वी साई गणेश मंदिर ट्रस्ट म्हणून त्याचा अध्यक्ष जवळजवळ 10-12 वर्ष मी त्याच्यावर कार्यरत आहे. नंतर ओम साई गणेश मित्रमंडळ नवगर पोलीस मित्रमंडळ याचा जवळजवळ 15 वर्षापासून मी अध्यक्षपद करतोय आणि चांगला रिस्पॉन्स या प्रभागामधून मला मिळतो. या व्यतिरिक्त मला ई महासेवा संचालिका म्हणून मी इथे कार्यरत होतो, त्याच्या माध्यमातून मी डोमिसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, उत्पन्न दाखला असे खूप गरजू मुलांना आणि विद्यार्थ्यांना मी त्यांचा लाभ मिळवून दिला आहे. या व्यतिरिक्त मी मंडळाच्या माध्यमातून हेल्थ कॅम्प, नंतर मुलांना पुस्तकं, वह्यापुस्तकं वाटणे, त्यानंतर वरिष्ठ नागरिकांसाठी काही आपलं सिनियर सिटीजन कार्ड वाटणे अशा गोष्टी, अनेक पासपोर्ट कॅम्प, या व्यतिरिक्त अजून मुलांना काय अभ्यासासाठी कोणत्या ॲडमिशनची गरज असेल किंवा काय असेल त्यासाठी मी या खूप काही बाबीमध्ये मी लोकांना मदत आणि सहकार्य करत आलो आहे.
पार्टी एक नॅशनल लेवलची पार्टी आहे आणि खूप मोठी पार्टी आहे. निश्चितच तुमचं यश या ठिकाणी होणार आहे. तुम्हाला तुमचे चारही उमेदवार निवडून येतीलच. मला एक विचारायचं आहे की हे निवडून आल्यानंतर या वार्डातल्या ज्या समस्या आहेत आणि ज्या काही अडचणी आहेत जनतेच्या, त्या कशाप्रकारे तुम्ही सॉल्व्ह करणार आहात, किंवा तुमच्याकडे कुठला मास्टर प्लॅन तुम्ही तयार करून ठेवलेला आहे का, तुमच्या पॅनल्सने तयार करून ठेवलेला आहे का, याबद्दल थोडंसं डिस्कशन करायचं होतं. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की या प्रभागामध्ये खूप काही समस्या आहेत. सर्वात जास्त समस्या म्हणजे या लोकांना इथे भेडसावते ती म्हणजे भरतीचं पावसाळ्याचं पाणी जे सखल भागात जमा होतं, जसं इंदिरानगर आहे, चाळघर आहे, शिवशक्तीनगर आहे, शिर्डीनगर आहे, या विभागामध्ये भरतीचं पाणी मोठ्या प्रमाणात जमा होतं. मोठ्या मोठ्या भरती आल्यानंतर त्यांच्या लोकांच्या घरात पाणी जाऊन त्यांचं भरमसाठ नुकसान लोकांना सहन करावं लागतं. मुख्यतः म्हणजे या विभागाची जी ड्रेनेज लाईन आहे ती फार विस्कळीत आहे, त्याची साफसफाई वेळेवर होत नाही. जी ड्रेनेज लाईनची सिस्टम आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने करून लोकांना याच्यापासून लवकरात लवकर आराम मिळावा, म्हणजे लवकरात लवकर राहत मिळेल. कारण की आज जवळजवळ 20 वर्षापासून ही लोकं याचा त्रास सहन करतात. जे लोकप्रतिनिधी आहेत ते लोक रोज कारणं सांगतात की बाबा भरती आहे, काहीच करू शकत नाही. पण हा उपाय नाही साहेब, कारण की भरती तर मुंबईला पण होते, म्हणजे काय प्रत्येक वेळा त्यांच्या घरात पाणी येत नाही. माझी इच्छा आहे की या विभागाची ड्रेनेज सिस्टम जी आहे ती योग्य पद्धतीने हाताळली किंवा योग्य पद्धतीने केली तर निश्चितच या लोकांना त्याच्यापासून सुटका मिळेल आणि त्यांचं होणारं नुकसान दरवर्षीचं ते त्यांचं वाचेल. दुसरी समस्या म्हणजे या विभागात रस्त्याची समस्या आहे. मी एक काळी पत्रिका मध्यंतरी काढली होती स्वप्नाली संजय साळवीच्या माध्यमातून. ती काळ्या पत्रिकेमध्ये मी काही विभागाची दृश्य दाखवली होती. त्या विभागामध्ये पावसाळ्यात आजही नाही, जवळजवळ 10-15 वर्षात मी बघतोय की पाणी जमा होतं, खड्डेच असतात, शाळेतल्या विद्यार्थ्यांना चालता येत नाही. आज नौका रोड बघितला तिकडे पण ती चालत आहे. तर माझी इच्छा आहे की इकडचं बहुतेक रस्त्यांचं बहुतांशी काम हे काँक्रिटीकरण करून केलं पाहिजे की जेणेकरून खड्डे इतर जे खोदकाम आहेत त्यांच्यावर आळा बसला पाहिजे आणि लोकांना व्यवस्थित चालण्यासाठी रस्ता किंवा वाहनांसाठी रस्ता व्यवस्थित उपलब्ध व्हायला पाहिजे. आज लोक इकडची भरमसाठ टॅक्स भरतात तर त्या टॅक्सच्या माझ्या त्यांना जे सोयी उपलब्ध व्हायला पाहिजेत त्या सोयी त्यांना मिळत नाही आहेत. कारण की काय म्हणते इथे जे टेंडर पद्धती आहे ती चुकीची आहे. तर त्याच्यामुळे माझं पहिलं असेल की रस्ते आणि जी भरतीची जी अवस्था आजच्या त्यातल्या प्रभागामध्ये भेडसावते ती सर्वात जास्त आपल्याला मोकळी केली पाहिजे. एक प्रश्न होता सर, आपल्या प्रभाग क्रमांक 11 जे अ ब क आणि ड गटातील जे चारही उमेदवार आहेत त्यांची थोडक्यात वैशिष्ट्ये किंवा त्यांची व्हिजन्स थोडक्यात कळणं गरजेचं आहे जनतेला. मी पहिलं अविभागामध्ये सांगेन. अविभागामध्ये आपले सुनील धापसे सर जे प्रोफेसर आहेत एस एन कॉलेजमध्ये, गेली 16 वर्ष ते समाजसेवेमध्ये काम करतात, शिवाय एक प्रोफेसर म्हणून एस एन कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. त्यांचा जो मनमिळाव स्वभाव आहे, त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची खूप मोठी संख्या आहे त्यांच्याकडे, कारण का त्यांच्याकडे युथ सगळी कार्यकर्त्यात त्यांच्या स्वभावामुळे आणि त्यांच्या आपल्या कार्यपद्धतीमुळे ते त्यांच्याशी जोडले गेले. सेकंड म्हणजे हेमांगी पाटील. हेमांगी पाटील ही एक कमी वयाची एक उमेदवार म्हणून मी सांगेन, कारण की तिच्याकडे अनुभव जरी कमी असला पण तिची इच्छाशक्ती फार मोठी आहे. तिला या माध्यमातून लोकांची कामं करण्याची इच्छा तिची खूप मोठी आहे आणि जर ती निवडून आली तर निश्चितपणे ती मोठ्या प्रमाणात कार्य करेल अशी मी आशा बाळगतो. क गटामध्ये जी स्वप्नाली संजय साळवे ती माझी पत्नी, ती आज 10-12 वर्षापासून माझ्याबरोबर कार्यरत आहे समाजसेवेमध्ये. ती महासेवा संस्थेच्या माध्यमातून ती संचालिका म्हणून कार्यरत होती. तिने डोमिशियल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, लोकांचे पासपोर्ट, परत त्यांच्यासाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले, या प्रकारचे अनेक कॅम्प, GST शिबिर, असे अनेक प्रकारचे लोकांना सुविधा देण्यासाठी कार्यक्रम तिने राबवले आणि ती सतत या समाजसेवेच्या कार्यरत असायची. ड गटातील शैलेश पाटील यांचा परिचय नवीन असला तरी ते समाजसेवेमध्ये खूप पहिल्यापासून होते. सरेश दादा पाटील यांचं नवघर गावात एक अख्यात व्यक्ती म्हणून त्यांचं नाव आहे आणि त्यांचा समाजकार्याचा जो भाग आहे तो फार मोठा दांडगा आहे. म्हणजे त्यांनी पहिल्यापासून समाजसेवेत कार्य केलं. त्यांचे वडील उपसरपंच म्हणून या विभागात पहिल्यापासून कार्यरत होते आणि त्यांचे सुपुत्र होते. सर, आम्ही बऱ्याच ठिकाणी अडचणी अशा बघितल्यात की महानगरपालिकेमधले जे विविध प्रकारचे कार्य असतात त्यावेळेस जे रहिवासी लोक असतात त्यांना त्या ते कामं करताना खूप अडचणी येतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्र काढण्यासाठी किंवा काही सुविधा मिळवून देण्यासाठी. तर ते कार्य करण्यासाठी तुमचं कसं सपोर्ट असेल किंवा तुम्ही कशापद्धतीने त्यात काम करणार आहात ते थोडंसं जनतेला सांगा. जसे रहिवाशांची फारच कमी कामं नगर महानगरपालिकेत असतात, जसं त्यांच्या टॅक्सच्या पावत्या करणं किंवा टॅक्स नवा करणं किंवा
म्हणजे पाण्याची बिलं भरणं किंवा कुठल्या पाण्यासंबंधित तक्रार व्यवस्था, तर आमची अशी इच्छा आहे की जेणेकरून या नागरिकांना जास्त हॅरेसमेंट न होता ती कामं आपल्या ऑफिसच्या माध्यमातून जेवढी जास्त असेल, कार्यालयाच्या माध्यमातून जेवढी जास्त असेल करता येईल त्याचं योगदान आम्हाला जास्त असेल. आणि आम्ही त्या प्रकारे प्रयत्न करू की त्यांची कामं जवळजवळ 80% कामं आमच्या कार्यातून होतील अशी आमची आशा आहे. आपण आता बोलत होतो प्रभाग क्रमांक 11 श्री संजय साळवी सरांशी. हे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महासचिव आहेत आणि हे या प्रभाग क्रमांक 11 सर्व उमेदवारांसाठी हे संघर्ष करत आहेत, निवडून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सर, आरशाईन मीडियामधून आम्ही जे आमची टीम आलेली आहे या सगळ्यांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. नक्कीच तुम्ही निवडून असाल आणि जनतेचे सगळे प्रश्न सोडवाल. धन्यवाद. इतिहासामध्ये पहिल्यांदा केंद्र सरकारने मान्य केलं, ठीक आहे, इन सिटू त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करा, त्या ठिकाणी जो झोपडपट्टीवाला जिथे बसलाय त्याला तिथेच घर द्या. आम्हाला वाटलं किती चांगलं झालं, आता आपल्याला या ठिकाणी प्रत्येक गरीबाला घर देता येईल. तो आदेश घेतला, या ठिकाणी आलो. 30 जून 2017 को BSUP योजना के तहत तकरीबन 100 लोगों को नए घर की चाबी दी गई, जिससे लोगों में काफी खुशी का माहौल देखने को मिला. हम लोग बहुत खुश हैं, बहुत एक्साइटेडमेंट है, बहुत खुश हैं, बहुत बहुत धन्यवाद. मैं सबसे पहले जिन लोगों को चाबियां मिली मैं उनको बधाई देता हूँ, शुभकामनाएं देता हूँ. हमने फिर काम की शुरुआत की. आज पहले 180 घर रेडी हुए और भी बिल्डिंग का काम शुरू है. ये आने वाले हर 4-4 महीने के अंदर ये काम पूरा होगा और जितने लोगों को वादा किया है उन सबको पक्के घर मिलेंगे. नमस्कार मेरे सभी प्रिय शहरवासियों, आप सभी जानते हैं कि मीरा भाईंदर में डीम कन्वेंस की बड़ी ही तकलीफ थी और हमने आपसे वादा किया था कि सरकार इसके ऊपर उपाय योजना ढूंढ रही है. सरकार ने इसके अंदर बहुत सारे अच्छे निर्णय लिए और ये डीम कन्वेंस अब OC कंपटीशन की ज़रूरत नहीं है,
डीम कन्वेंस आपको ऐसे ही मिल जाएगा, उसी बात में लेते रहिए। स्टेट इन्वेस्टमेंट का जो मसला था उसके अंदर भी सरकार ने निर्णय ले लिया है और स्टेट इन्वेस्टमेंट के लिए अंडरटेकिंग देके भी अब आपका काम हो सकता है और मुख्यमंत्री महोदय खुद आपसे इस बारे में बात करेंगे। आइए, मीरा भाईंदर के निवासियों को डीम कन्वेंस की जो तकलीफ हो रही थी उस तकलीफ को दूर करने के लिए महाराष्ट्र सरकार ने निर्णय लिया है कि अब पहले डीम कन्वेंस होगा, उसके लिए ओसी की आवश्यकता नहीं पड़ेगी। तो हजारों लाखों लोग जो आज बिल्डिंगों में रह रहे हैं और ओसी नहीं है इसलिए डीम कन्वेंस नहीं कर पा रहे, उनको अब ये डीम कन्वेंस मिलेगा, अपनी ज़मीन की मालकी उनको मिलेगी। साथ ही में स्टेट कंपनी से जो लोग प्रताड़ित हैं उनको भी सरकार पहल कर रही है और उनको राहत मिले, इस प्रकार के निर्णय सरकार की ओर से लिए जा रहे हैं। Shut up.